तिथं मी खडकावर डोकं आपटून 3 कारखाने चालवतो. माझं कुठून बुद्धी झाली मला कारखाने सुरू करायची. आमच्याकडे 22 कारखान्याने दिवाळं पिटलं पण मी एकटाच फक्त यशस्वी झालो. आणि त्याच्यात मी माझ्या आयुष्यातलं पुष्कळ नुकसान केलं. माझ्या मनामध्ये भावना होती की पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसामुळे जसं जीवन बदललं शेतकऱ्याचं तसं विदर्भातही बदललं पाहिजे. पण आता मी यशस्वी झालो. दरवर्षी 30 कोटी रुपयाचं नुकसान करून मी इथेनॉल निर्माण केलं, वीज निर्माण केली आणि आता बँकेचे पैसे रेग्युलर देतो. घाटा तिकडे होतो, इकडनं भरतो. बघा नशिबवान आहे. पण मी साखर कारखानदाराचा पूर्ण अभ्यास केला आहे. मी नेहमी सांगतो की जो माणूस मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो. आणि हे जे हसून राहिले ना, हे माझ्यामुळे हसून राहिले. 2004 पासून मी इथेनॉल करता बंबलत होतो. वाजपेयी साहेबांनी मला ब्राझीलला पाठवलं होतं. कोणी